सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे अवैध दारू दुकानावर महिलांनी हल्लाबोल करत पोलिसांसमवेत दारूच्या बाटल्या फोडल्या आहेत. सांगोला तालुक्यातील मेडशिंगी या गावामध्ये गेली अनेक वर्ष दारूचा अवैध व्यवसाय सुरू आहे. यामध्ये प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊनही त्याचा कोणताच उपयोग झालेला नाही. म्हणून गावामध्ये रविवारी 6 ऑगस्ट रोजी गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी रास्ता रोको केले. यावेळी महिलांनी उग्र रूप धारण करून गावातील 7 अवैध दारूची दुकानं नारेबाजी करीत पोलिसांना दाखवून दिली. यावेळी 10,000 रुपयांची दारू पकडली गेली. ती दारू आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी उद्ध्वस्तही केली. महिलांनी दारूच्या बाटल्या फोडल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी आतापासून गावातील सर्व दुकाने बंद करण्याची लेखी हमी दिल्यावर आंदोलन निवळले. सदर आंदोलनाच्या वेळी अनेक महिलांनी त्यांच्या संसारात दारूमुळे किती अडीअडचणी आल्या आहेत, दारूमुळे त्यांच्या मुलांचे किती नुकसान झाले आहे याबाबत सांगत असताना उपस्थितांचे डोळे भरून आले. दारू आणि इतर काय धंदे चालू आहेत आवय, ती आमच्या प्रशासनाकडनं ती काय बंद करणार आहे, त्या संदर्भातलं आपण निवेदन दिलेलं आहे. मला ह्यासाठी पूर्ण गावाचं सहकार्य आवश्यक आहे. दारू दारू म्हणजे भीत वाटतं, म्हणजे बायचा पाय वाढला, सगळे झालं बायकू नाच झाला.